महिलेला अश्लील मेसेज पाठवणारे उकास केले वाटार पोलिसांनी जेरबंद. दुसऱ्याच्या नावाचं सिम कार्ड वापरून महिलेची छेडछाड करण्याचा प्रकार. महिलेला मोबाईल व्हॉट्सअप वरून अश्लील मेसेज पाठवणारे युकास वाटार पोलिसांनी अटक केल्याची घटना उघडकीस आले. वाटार पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पिंपोडे बुद्रुक येथील शेखर किसून साळुंके वय वर्ष 29 याने गेली 6 महिने एका पीडित महिलेस दुसऱ्याच्या मोबाईल व्हॉट्सअप नंबरवरून वारंवार अश्लील मेसेज पाठवून छेडछाड करीत होता. त्याच्या या छेडछाडीला वैतागून सदर महिलेनं दिनांक 28 ऑगस्ट रोजी वाटार पोलिसात जाऊन अज्ञात व्हॉट्सअप नंबर तसेच अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला होता. वाटार पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील घोंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील, सचिन जगताप, बोडके मॅडम तसेच पोलीस कर्मचाऱ्यांनी सदर घटनेचा तपास तातडीनं करून आरोपीस अटक केले. सदरचा अटक केलेला आरोपीकडून वेगवेगळ्या कंपनीचे 3 सिम कार्ड हस्तगत केले. पोलिसांनी हस्तगत केलेले सिम कार्ड दुसऱ्याच्या नावावर होते. सदर आरोपी अश्लील मेसेज दुसऱ्याच्या नावावर असलेल्या सिम कार्ड वरून करीत होता. परंतु वाटार पोलिसांनी सदर आरोपीच्या मुसक्या तातडीनं अवळले. कलम 354 अन्वये कारवाई करून आरोपीस कोरेगाव न्यायालयात हजर करण्यात आला आहे.